नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मॅथेमॅटिक्स टॅट ओल्ड पेपर क्रमांक आठ ज्यामधील मॅथ या विषयाच्या संदर्भात जे काही अठ्ठावीस प्रश्न आले होते या अठ्ठावीस प्रश्नावर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपण पेपर क्रमांक एकपासून ते हा आठवा पेपर म्हणजे आपण प्रत्येक पेपरमधील गणित स्पेशल त्यानंतर बुद्धिमत्तेचे काही टॉपिक स्पेशल काढलेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण मानसशास्त्र असे स्पेशल विषयावाईज सब्जेक्ट वाईज आपण व्हिडिओ बनवलेले ते आहेत तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन टॅट दोन हजार तेवीसमध्ये जाऊन तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील तर अधिक वेळ न घेता आपण पेपर क्रमांक आठ जो झाला होता दोन हजार सतरामध्ये त्या पेपरमधील मॅथेमॅटिक्स या विषयाच्या आलेल्या प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न काय दिला बघूयात आपण तीन छेद सात प्लस चार छेद पाच भागेला सात छेद दहा आता दिलेलं अपूर्णांकाचा बॉडमॉस आहे आपल्याला सरळ सरळ बॉडमॉस पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे तर आपण एक एक पायरी स्टेप बाय स्टेप करूयात बघा तीन छेद सात प्लस चार छेद पाच आता मध्ये भागेकारात चिन्ह आहे म्हणजे पुढचा अपूर्णांक उलटा करून गुणाकार लिहिता येतो बघा दहा छेद सात मग काटा पाच आता काटाकाटी करा पाच एक पाच पाच दुनी दहा कॅन्सलेशन आपण करून घेतलं आहे आता सरळ सरळ बघा तीन छेद सात प्लस चार दोन्ही आठ छेदात सात मग आता छेद समान आकरा, आकरा आहे छेद समान असल्या तर अंशाची बेरीज तीन आणि आठ झाले अकरा अकरा छेद सात हे आपलं उत्तर होणार आहे जे पर्याय नंबर डीमध्ये दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न हा बॉडमॉचाच आहे फक्त इथं चिन्ह बदल केलेला आहे काय बघा चिन्ह बदल ते म्हणतात प्लसच्या जागी भाग्याला घ्या तसेच दोनच्या जागी तीन आणि तीनच्या जागी दोन मग बघा आठला ला जिथं प्लस होतं तिथं भागाकार घ्या चारला चार गुन्हेराला गुन्हेला पाचला पाच दोनच्या जागी आता भागाकारच चिन्ह आहे येऊची काय घ्यायचं तिथं प्लस घ्यायचं आहे दोनच्या जागी तीन घ्यायचे आणि तीनच्या जागी दोन आहे मग आता सोडू आठ भागेला चार किती आला दोन दोन गुण्याला पाच किती झाले दहा प्लस तीनातून दोन गेले एक आता सरळ सरळ आपलं उत्तर मिळालं दहा एक अकरा ऑप्शन नंबर ये आपलं उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपला पुढचा प्रश्न हा करणीवर आधारित आहे आपला तर वर्गमूळ सॉल्व्ह करायचं आहे बघा एकोणपन्नास आणि पंचवीस एकोणपन्नास म्हणजे सात पंचवीस म्हणजे पाच प्लस एक्क्याऐंशी म्हणजे नऊ छत्तीस म्हणजे सहा ला लसी पद्धतीनं छेद समान करून घ्या सही साता बेचाळीस नवा पाच पंचेचाळीस सहा पंचे तीस मग आता बेचाळीस आणि पंचेचाळीस किती झालेत सत्याऐंशी छेदात तीस, छेदा तीस। बरोबर ऑप्शन नंबर सी होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे अशा उदाहरणांमध्ये बाकी कुठलेही ट्रिक वापरण्यापेक्षा सरळ सरळ दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्या लगेच तुम्हाला उत्तर मिळून जाईल सर्वात लहान विचारलेलं आहे मग तेरा छेद पंधरा काय होतं शून्य पॉईंट शहाऐंशी बरोबर नंतर आता एकोणतीस छेद एक्केचाळीस शून्य पॉईंट सत्तर पुढे बघा पाच छेद सहा म्हणजे शून्य पॉईंट त्र्याऐंशी आणि नंतर शेवटचा आहे शून्य पॉईंट शहात्तर सगळ्यात सत्तर ऑप्शन बी आपलं उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न आपला अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे बघा आणि टक्केवारी दोन्ही एकत्रित आहे टक्केवारी व वा अपूर्णांक आणि मिश्रण यातून तयार झालेला क्वेश्चन आहे एका बरणीमध्ये मदाने भरले आहे एक व्यक्ती भरणीमधून वीस टक्के मत काढतो त्याच्या जागी साखरेचे प्रमाण टाकतो त्याने ही प्रक्रिया चार वेळा केली त्यामुळे तिथे बर्नीमध्ये फक्त पाचशे बारा ग्रॅम मध राहिला बर्नीचा उर्वरित भाग हा साखरेच्या द्रावणीनं भरला होता सुरुवातीला बर्नीमध्ये मधाचे प्रमाण किती मधाचं प्रमाण घेतलं एक्स किती वेळेस केलं आहे चार वेळेस काय काय वीस टक्के काढला काढायला ऐंशी 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 तर हे काढल्यानंतर खाली किती राहतोय पाचशे बारा मग आपण हे सगळं कॅल्क्युलेशन केलं उत्तर मिळालं एक पॉईंट पंचवीस के जी आता सॉफ्टवेअरमुळे इथं थोडंसं लिहिता येत नाही त्यामुळे आपण हँडरिटर्न लिहून तुम्हाला इथं सुविधा करून दिलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या पद्धतीनं तुमच्या नोट्समध्ये लिहिल्यास तुम्हाला याचा अधिकचा फायदा होणार आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचं सरळ सरळ आपल्याला बेरीज करायची आहे कर बेरीज केल्यानंतर उत्तर मिळतो ऑप्शन नंबर डी होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला परत तेच आपल्याला गुणाकाराने बेरीज म्हणजे बॉडमॉस एकत्र आहे उत्तर मिळतो ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय दिलं आपल्याला आठशे ब्याऐंशी कॉमा तीनशे शहाण्णव आणि चौदाशे चार ला पूर्णपणे भाग जाणारी सर्वात मोठी संख्या काय असेल सरळ सरळ आपलं काय करायचं आहे मसावी काढायचं आहे बघा आठशे बत्तीस तीनशे शहाण्णव आणि चौदा झिरो चार मग मसावी पद्धतीनं आपलं भाग द्या पहिले दिला दोन्ही भाग दोन्ही भाग दिल्यानंतर किती आले खाली मग बघा सळ सरळ आठ दे चारशे एक्केचाळीस तीनशे शहाण्णव चार दे एकशे अठ्ठ्याण्णव चौदाशे म्हणजे सातशे सातशे दोन बरोबर नंतर तीननं भाग गेला मग बघा एकशे सत्तेचाळीस नंतर किती येतात सहा 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 अठरा बरोबर नंतर दोन तीन आणि चार परत तीननं भाग जातो मग बघा तीननं भाग दिला की चार त्रिक आणि नऊ एकोणपन्नास आणि नंतर बे आणि बावी बावीस बावीस तरीक सहासष्ट नंतर सात त्रिक एकवीस आणि हे अठ्याहत्तर बरोबर आता मासावी काढायचा आहे मग मासावी बघा तीन त्रेक नऊ नऊ दोन्ही अठरा उत्तर आपल्याला मिळालं अठरा बघा अठरा नंबरचा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला आहे अठरा आहे ऑप्शन नंबर बीमध्ये ही आपली मोठ्यात मोठी संख्या होणार आहे पुढे बघत आपण आपल्याला दिलंय खालीलपैकी कोणते पूर्ण वर्ग आहे पूर्ण वर्गाची आपल्याला अट माहीत आहे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कधीही दोन तीन सात आठ नसतात म्हणजे पर्याय बी कटला जर शून्य असेल तर शून्यांची संख्या ही सम असते म्हणजे दोन चार सहा असं वाढत जाईल किती आहे बघा तीन आहे म्हणजे हे पण नाही आता हा आणि हा राहिला मग आपल्याला हे पण माहीत आहे की जर पाच पंचवीस असेल तर बघा काय असेल पाच वर्गमुळात इथे पाच आता राहिलेली संख्या ही क्रमवार संख्येचा गुणाकार शोधायचा मग बघा दोनशे बहात्तर आहे कितीला सोळा गुणेला सतरा दोनशे बहात्तर येतं म्हणजे एकशे पासष्टचा हा वर्ग होणार आहे ऑप्शन नंबर सी हे होत नाही नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला गुणाकार करा सरळ सरळ गुणाकार करायचा आपला गुणाकार केल्यानंतर आपल्याला जी बॉडमॉस म्हणजे बघा आपण जर थोडंसं बारकेन केलं तर दोन हजार सतराच्या टॅटमध्ये जवळपास नऊ ते दहा प्रश्न हे बॉडमॉसवर आधारित आहे उत्तर मिळतो ऑप्शन नंबर सी आणि बॉडमॉसचा बेस हा आहे की तुमचे पाडेपाठ पाहिजे आता बघा आपल्याला थोडंसं यमवर आधारित गणित आहे जर यम छेद तीन बरोबर तीन छेद चार आणि सोळा यम प्लस दहा एन बरोबर चौवेचाळीस तर यमचे मूल्य काढायचे आहे मग बघा आपण आता ह्या यमला आणि एनला काय करू येनला पुढे नेऊ मग काय होईल यमची व्हॅल्यू होईल तीन छेद चार मग बघा ती व्हॅल्यू होतं टाकू आपण सोळा आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती व्हॅल्यू यमची काय मिळालेली आहे आपल्याला यमची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला तीन यन छेद चार हे यन आपल्याकडे समोर नेलं प्लस दहा एन बरोबर चौवेचाळीस आता बघा चार एक चार चार चौक सोळा चार त्रिकं बारा मग आता बघा बारा यन प्लस दहा यन बरोबर चौवेचाळीस मग दहा आणि बारा हे झाले बावीस बावीस गेले या चौवेचाळीसच्या भागेला इथं आले बावीस म्हणजे यांची व्हॅल्यू मिळाली दोन आता एनची व्हॅल्यू दोन मिळाल्यानंतर ही व्हॅल्यू या समीकरणात टाका मग बघा सोळा यम यांची व्हॅल्यू मिळाली दोन दैन वीस बरोबर चौवेचाळीस मग आता सोळा यम बरोबर हे वीस या चौचाळीसमधून वजा झाले खाली राहिले चोवीस आणि हे सोळा याच्या छेदात आले म्हणजे यम बरोबर आठ त्रिक चोवीस आणि आठ दोन्ही सोळा तीन छेद दोन आपलं उत्तर होणार आहे परंतु दिलेले उत्तर हे पूर्णांकयुक्त पूर्णांकात आहे म्हणून बघा बे एक बे बे एक बे खाली राहिला एक छेदात दोन एक पूर्णांक एक छेद दोन हे आपलं उत्तर होणार आहे आणि एक पूर्णांक एकशे दोन हे आपलं उत्तर कुठं दिलंय तर ऑप्शन नंबर एक मध्ये आपलं उत्तर दिलेलं आहे चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला आपला नेक्स्टचा जो क्वेश्चन आहे हा घातांक या प्रकरणावर आधारित आपला क्वेश्चन आहे बघा इथे सॉफ्टवेअरच्या अडचणीमुळे आपल्याला थोडंसं लिहिता येत नाही म्हणून ही, ही तुम्हाला सुविधा करून दिलेली आहे काय दिलंय बघा एकशे बावीसचा घातांक एक क्षेत्र एकशे त्र्याहत्तर या गुणाकारामधील एकक स्थानचा अंक मग अशा उदाहरणांसाठी आपल्याला दोन कंडिशन आहेत बघा काय आहे संख्येतील शेवटचा अंक म्हणजेच एकक स्थानचा अंक शोधणे दिलेली संख्या वाय झड मानायची घातांक यन यन म्हणजे घातांक झड म्हणजे शेवटचा अंक मग आता शेवटचा अंक जर एक पाच आणि सहा असेल इथे किती बघा दोन आहे पण जर एक पाच सहा असा असेल तर एकक स्थानचा अनुक्रमांक एक पाच सहाचे येतो परंतु चार किंवा नऊ असेल तर यनला दोनने भागायचं आणि दोन तीन सात आठ यापैकी काही जरी आलं तर यनला चारने भागायचं आहे ह्या यनला येन एकशे त्र्याहत्तर मग बघा जर जड आहे दोन तर यनला आपण एकशे त्र्याहत्तर मग जडची किंमत दोन आली आपण त्याला चारने भागितलं बरोबर बाकी उरला एक मग एक बाकी उरल्यास काय करायचं हे बघा बाकी एक दोन तीन चार तर बाकी एक म्हणजे जड मग जड काय दोन म्हणून एक स्थानचा अंक दोन ऑप्शन ए आपलं उत्तर होणार आहे बघा तुम्ही जर फर्स्ट टाईम व्हिडिओ अशा प्रकारचा पाहत असाल तसे आपण एक ते सात जे टॅटचे व्हिडिओज बनवलेत त्यामध्ये हे प्रकारचं गणित आलेलं आहे तुम्ही जर फर्स्ट टाईम पाहत असाल तर एक ते सात व्हिडिओ पण पाहा तुम्हाला निश्चित फायदा होईल एकदा हा डायग्राम ही कंडिशन एक आणि हे सूत्र आणि ही कंडिशन दोन आणि हे सगळं एकदा तुमच्या वहीमध्ये तुमच्या हस्ताक्षरात लिहून घ्या निश्चितच तुम्हाला या प्रकारचा जर प्रश्न आला तर एक मार्क तुमचा हक्काचा होणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण जर नाणे तीन वेळा फेकले तर छापा अचूकपणे दोन वेळा येईल अशा परिणामांची संख्या काय बघा पहिल्याचा आला यच यच म्हणजे हेड छापा दुसऱ्याचा आला यच आणि तिसऱ्याचा आला टी दोन वेळेस यायला पाहिजे बरोबर पहिल्याचा आला यच दुसऱ्याचा आला टी तिसऱ्याचा आला यच पहिल्याचा आला टी दुसऱ्याचा आला यच तिसऱ्याचा आला यच एच म्हणजे हेड आणि टी म्हणजे टेल तर मग तुम्ही म्हणणार सर यच यच आणि यच असं हे तीन का नाही चालणार का कारण तर स्पष्ट दिलं त्यांनी की आपल्याला एक्झॅक्टली टू पाहिजे म्हणून हे तीन कंडिशन होतील ऑप्शन बी उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न बघायला आपला सरासरीवर आधारित प्रश्न आहे तीन चार पाच सहा व अ ची सरासरी पाच आहे तर अ चे मूल्य किती मग आपण घाटकांची बेरीज करून घेऊ सहा चार दहा पाच पंधरा म्हणजेच काय पंधरा प्लस अ बरोबर चेदात पाच आणि समोर पाच 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 पंचवीस पंचवीस वजा पंधरा म्हणजे अ ची किंमत मिळाली सात ऑप्शन नंबर डी उत्तर होणार आहे अगदी सोपा प्रश्न होता बघा पुढचा जो प्रश्न आहे हा आपल्याला अपूर्णांकावर आधारित आहे बघा काय दिलं आपल्याला क्वेश्चन सहा हजार आठशे रुपयाचे दोन भागामध्ये विभाजन करा ज्यामुळे तीन पूर्णांक एकशे तीन वर्षामध्ये पहिल्या भागातील सहा टक्के दराने सरळ व्याज हे दुसऱ्या भागातील चार टक्के प्रतिवर्ष दराने तीन पूर्णांक एकशे दोन वर्षाकाठीच्या व्याजा एवढे असेल मग आपल्याला थोडंसं सॉफ्टवेअरमुळे लिहिता येत नाही म्हणून आपण काय केलं तुमच्या सुविधेसाठी सगळं हँड रिटर्न इथं दिलेलं आहे बघा आपण पहिला भाग घेतला एक्स मग मुदत मुद्दल दुसरा भाग तुम्हाला इथं पूर्ण सोडून दिलेला आहे आपल्याला उत्तर मिळतंय मग आपण आता काय करायचं हे सगळं एकदा शांतीत तुमच्या हाताने तुम्ही लिहून पाहायचं आहे उत्तर मिळतं ऑप्शन नंबर बी अठ्ठावीसशे आणि चारशे पुढचा प्रश्न बघूयात आपला काय दिलं आहे एका कारणे तिचा इथं दिलं आहे पाचशे सात बरोबर आहे इथं दिलं पाचशे सहा बरोबर इथं दिलं आहे चाळीस बेचाळीस किमी बेचाळीस किमी इथं दिलंय अठ्ठावीस शेकंद इथं दिलं अठ्ठेचाळीस सेकंद म्हणजे मराठी आणि गण इंग्लिश चुकलेलं आहे म्हणून या प्रश्नाला आपण वेळ देणार नाही पुढचा प्रश्न बघूयात आपला वर्ग समीकरण आहे की एक्स वर्ग प्लस पाच एक्स प्लस सहा बरोबर सहा बरोबर शून्य तर वर्ग समीकरणाची मुळे इथं तुम्हाला सोडून दिलं आहे बघा एक येईल वजा ऋण दो तीन आणि एक येईल ऋण दोन तुम्ही याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला हे फायद्याचं असेल ऑप्शन बी आपलं उत्तर होणार आहे पुढे बघूयात आपण काय दिलंय आता आपल्याला दिलंय त्यांनी की घनमुळामध्ये इथे घन आहे तीनही घनमुळामध्ये एकशे पंचवीस तरी समोरच्या पंचवीसचा घातांक किती बरोबरचं चिन्ह म्हणजे बाजू समान आणायची याचं घनमूळ किती येतं आहे पाच आणि पुढे पंचवीस मग आता हे सारख होण्यासाठी काय करावं लागेल या पंचवीच वर्गमूळ घ्यावं लागेल मग आता वर्गमूळ म्हणजेच काय अंशामध्ये त्याचा घातांक एकशे दोन घातांक एकशे दोन कोणाचाही एक जर घातांक एकशे दोन आला तर याचा अर्थ होतो वर्गमूळ बरोबर जर घातांक शून्य पॉईंट पाच आला तरी त्याचा अर्थ आहे वर्गमूळ जर फक्त करणी आली तर त्याचा अर्थ आहे वर्गमूळ जर करणी दोन आले तर त्याचा अर्थ आहे वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ पाच पद्धतीने सांगता येईल उत्तर मिळालं ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला आपल्याला सरळ सरळ दिलंय तीन वजा चारचा घातांक दोन मग याची वजा किती आली सरळ सरळ एकचा चा घातांक दोन पण काय मोठं चिन्ह ऋण आहे म्हणून वजा एक प्लस तीन चार सात सातचा वर्ग छेदात तीन त्रिक नऊ प्लस चार चौक सोळा मग आता ऋणसंख्येचा घातांक जर दसम असेल तर येणारं उत्तर सम असतं म्हणून एकचा वर्ग एक प्लस सातचा वर्ग एकोणपन्नास आणि छेदात सोळा नऊ पंचवीस म्हणजे एकोणपन्नास आणि एक किती झालं पन्नास पन्नास छेद पंचवीस म्हणजे उत्तर मिळालं दोन पंचवीस 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 दोन्ही पन्नास ऑप्शन डी आपलं उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न बघूयात आपला काय दिलं आपल्याला एकशे पन्नास नंबरचा प्रश्न आहे आपला हा आठ मुलं आणि बारा पुरुष आठ मुलं आणि बारा पुरुष हे काम नऊ दिवसात पूर्ण करतात जर प्रत्येक मुलाला पुरुषाला काम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो तर तेच काम बारा पुरुष किती दिवसात करतील दुप्पट वेळ म्हणजे काय तर आठ मुलं म्हणजे चार पुरुष बरोबर मग आठ मुलं म्हणजे चार पुरुष मग बघा चार प्लस बारा गुन्हेला नऊ बरोबर आहे आणि छेदात स बारा मग हे आठ बारा आणि चार झालं सोळा सोळा गुणेला नऊ छेदात बारा बघा चार त्रिक चार चोक तीन एक तीन त्रिक चार त्रिक, चार त्रिक बारा उत्तर मिळतं बारा दिवस ऑप्शन नंबर डी अगदी सोपा प्रश्न होता फक्त तुम्हाला प्रमाण सारखं करायचं होतं आपल्याला दिलं की जी पी आठ चार दोन टिंबटिंब एक छेद एक हजार चोवीसचे चे शेवटून सहावे पद इंग्लिशमध्ये बघा सिक्स्थ टर्न फ्रॉम द एंड ऑफ द जी पी आता इथं आपल्याला हो 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 जी पी म्हणजे काय माहीत पाहिजे तर जी पी म्हणजे जिओमॅट्रिक प्रोपोगेशन म्हणजेच भौमितिक श्रेणी आहे ही यामध्ये काय होतं की श्रेणी एक तर दुप्पट होत जाते किंवा निंपट होत जाते मग ही श्रेणी निम्पट होत गेली आठातून दोन बघा आठ चार दे चार 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 दे दोन दोनचा अर्धा एक असं अर्ध अर्ध दा करत गेलेला आहे मग आता आपण श्रेणी लिहायचा प्रयत्न करूयात बघा आठ चार दोन एक मग आता आठ चार दे चार 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 दे दोन दोन चार दहा एक एक चार दे एक छेद दोन म्हणजे अर्धा या चार दे एक छेद चार या चार दे एक छेद आठ या चार दे एक छेद सोळा या चार दे एक छेद बत्तीस या चार दे एक छेद चौसष्ट या चार एक छेद चौसष्ट एकशे अठ्ठावीस या चार दे दोनशे छप्पन या चार अर्धे पाचशे बारा आणि या चार अर्धे एक हजार चोवीस म्हणजे आता आपल्याला आपलं शेवटची टर्म आलेली आहे आता शेवटून सहावा बघा काय हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा आणि हा सहावा म्हणजे आपलं उत्तर पाहिजे एक छेद बत्तीस तुम्ही म्हणा आम्हाला दुप्पट दिसायला दोन चार आठ सोळा तर नाही हे छेदात आहे ना छेदात असताना छेदा ते निम्पट होत जाते आहे मग आता उत्तर तर एक छेद बत्तीस पाहिजे तसा पर्यायच नाही म्हणजे आपलं अपेक्षित उत्तर एक छेद बत्तीस होतं परंतु त्यांनी उत्तर दिलं एक छेद चार आता एक छेद चार मग आपल्यात आहे का आहे ते कसं आहे बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा म्हणजे समोरून सहावा हा एक छेद चार होणार आहे बघा उत्तर दिलं एक छेद चार ठीक आहे परंतु छेद चार हा समोरून सहावा आहे तर उलटा एक छेद चोवीस हा जर पहिला झाला तर शेवटून सहावा येतो एक छेद बत्तीस चला नेक्स्ट क्वेश्चन बघायत आपला बोडमॉसवर आधारित आहे तुम्हाला बेरीज वजाबाकी करायची उत्तर येतं नंबर एक वजा एकोणपन्नास सोळा पुढे बघूयात आपण पुढे दिलं आहे एका कार्यालयामध्ये बाराशे पन्नास व्यक्ती काम करत आहेत जर पुरुषांची संख्या सहाशे पन्नास असेल तर उरलेल्या स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण किती सरळ सरळ होतं बाराशे पन्नास वजा सहाशे पन्नास खाली राहिलं सहाशे स्त्रिया सहाशे पुरुष सहाशे पन्नास प्रमाण काढा शून्यकड शून्यकड बारा पंचे साठ आणि तेरा पंचे पासष्ट बारा तेरा कुठे बारा तेरा ऑप्शन नंबर बी उत्तर होणार आहे पुढे बघूयात आपण आपला पुढचा प्रश्न आहे बाराशेची वीस टक्के किती याचा सरळ सरळ दोनशे चाळीस काढलेलं आहे पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न आपल्याला आहे खालीलपैकी कोणता पूर्णांक हा सात छेद आठपेक्षा लहान आणि एक छेद तीनपेक्षा मोठा आहे या प्रकारचं हो उदाहरण सोडताना याला दश पूर्णांकात रूपांतर करा सातशेद आठ म्हणजे शून्य पॉईंट सत्याऐंशी आणि एक चेत तीन म्हणजे शून्य पॉईंट तेहतीस खालचे पर्याय बघू एक छेद चार म्हणजे काय शून्य पॉईंट पंचवीस बरोबर म्हणजे हात काठला नंतर बघा शून्य पॉईंट पंच्याण्णव हा सुद्धा काटला बरोबर नंतर शून्य पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे हा पण काटला उत्तर मिळालं सतरा चोवीस म्हणजे शून्य पॉईंट सतरा सत्तर बघा शून्य पॉईंट सत्तर यापेक्षा मोठे आणि यापेक्षा लहान आहे हे। या उत्तर मिळालं ऑप्शन नंबर डी होणार आहे पुढे बघूयात आपण परत आपल्याला बॉडमॉसच दिलेलं आहे मग आता या बॉडमॉसचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर बी उत्तर होणार आहे आणि आपला शेवटचा प्रश्न बघूयात आपण आजच्या या पेपरमधला काय बघा चहाचा उपयोग किती टक्क्यांनी कमी करावा ज्यामुळे जरी किंमत वीस टक्के वाढली तरी खर्च वाढणार नाही यासाठी सूत्र आहे बघा शंभर गुन्ह्याला यक्स म्हणजे तर यक्स आहे वीस आणि शंभर प्लस वीस मग बघा आता शंभर गुणेला वीस बरोबर आहे छेदात एकशे वीस शून्य काढला शून्य काढला बे एक का बे, बे सक बारा मग आता याला भाग द्या भाग कसा येतो सहा एक सहा बरोबर आहे पहिला भाग गेला काल राहिले चार पूर्णाला शून्य सहा सहा छत्तीस सोळा पॉईंट मग आता सोळा पॉईंट पुढे आलं चाळीस म्हणजे दोनशे तीन सोळा पूर्णांक दोनशे तीन हे आपलं उत्तर होणार आहे बघा अशा प्रकारे आपण टॅटचा पेपर क्रमांक आठ यामधील स्पेशल मॅथचा व्हिडिओ बघितला आहे या अगोदर आपण पेपर क्रमांक एक ते पेपर क्रमांक सातमधील स्पेशल मॅथचे व्हिडिओ बनवलेले आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आपल्या ओएस करिअर पॉईंट या चॅनलला सध्या एकशे सहासष्ट प्लस व्हिडिओ हे टॅटचे बनवलेले आहेत जे निश्चितच तुम्हाला फायदेशीर होणार आहे महा टी ई टी एक्झाम या टेलिग्राम चॅनलला ज्याचं नाव टी ई टी सी टी ई टी टॅट दोन हजार तेवीस असं आहे या चॅनलला चॅनललाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्हाला निश्चितच फायद्याची होणार आहे टेलिग्रामही जॉईन करा आपलं ओएस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हॉट्सअपवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट पाहिजे असल्यास फक्त व्हॉट्सअपसाठी नंबर घ्या अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरला तुमचं नाव तुमचा जिल्हा व तुम्ही टॅटची तयारी अशा पद्धतीचा मेसेज पाठवा फक्त हाय पाठवू नका तुमचं नाव जिल्हा आणि टॅट अशी माहिती लिहून पाठवा तुम्हाला सर्व अपडेट्स व्हॉट्सअपलासुद्धा मिळतील कुणीही कॉल करू नका धन्यवाद